कोरोनाचा गावातील वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोमवारपासून माजगाव गावात संपूर्ण प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. ग्रामपंचायत गावातील आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. अलीकडील काही दिवसात माजगाव गावात सातत्याने मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत असून काही जणांचा बळीही गेला आहे. या पार्श्वभूमीवर माजगाव सरपंच दिनेश सावंत, पोलीस अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य, तंटामुक्तीचे सदस्य, आरोग्य विभागाचे कर्मचारी, जिल्हा परिषद सदस्य सौ रेश्मा सावंत, अन्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी माजगाव गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सावंतवाडी तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी 15 जूनपर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे आणि याची सुरुवात आज सोमवारी 7 जूनपासून करण्यात आली आहे. त्यामुळे गावच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून गावात येणाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामुळे माजगाव गावामध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे. माजगाव ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. गावातील अनेक जण कोरोना विषाणूने बाधित झालेत. बऱ्याच कुटुंबांमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंत मृत्युमुखी पडलेत. त्यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी माजगाव ग्रामपंचायतीने केलेल्या नियंत्रण समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये 7 जून ते 15 जून या कालावधीत जनता कर्फ्यू करण्याचं निश्चित झालंय. हे कडक निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार आज सोमवारपासून या निर्बंधांना सुरुवात देखील झाली. पहिल्या दिवशी ग्रामस्थांनी या निर्बंधांचं पालन केलं आहे. त्यामुळे पूर्ण गावामध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे. विनाकारण गावात फिरणाऱ्या ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. बाहेरच्या गावातून माजगाव गावामध्ये कोणालाही घेतलं जात नाही आणि माजगाव ग्रामस्थांना इतर गावामध्ये सोडलं जात नाही. फक्त वैद्यकीय सुविधांसाठी मुभा. या ठिकाणी दिनांक 3/6/2021 रोजी कोरोना ग्रामस्तरीय नियंत्रण समितीची सभा संपन्न झाली होती आणि 4/6/2021 रोजी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समिती ग्राम सुरक्षा दलाची सभा घेऊन माजगाव गावातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी सर्वानुमते निर्णय घेऊन रविवार दिनांक 6/6/2021 रोजी रात्री 9 ते मंगळवार दिनांक 15/6/2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. या माझ्या माजगावमध्ये हे पूर्ण उपक्रम आम्ही राबवत आहोत. कारण काय तर या ठिकाणी तुमच्यापुढे मी सादर करतो आहे की दिनांक 18/8/2020 पासून मला वाटतं दिनांकपर्यंत 29/12/2020 पर्यंत रुग्णसंख्या आमच्याकडे 42 होती. त्यानंतर 30/12/20 ते 27/3/21 पर्यंत 0 झाली. त्यानंतर 28/3/2021 6/6/2021 186 डायरेक्ट रेट आणि त्यानंतर आता 18/8/2020 आणि 6/6/2021 228 गंभीर बाब होती. त्यामुळे आम्ही आज हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही आमचे सरपंच व सर्व सहकारी एका दिलाने एका मताने असा निर्णय घेतलेला आहे की कोरोना म्हणजे काय तर ही चैन तुटली पाहिजे हा शासनाचा उद्देश आहे आणि ही चैन तुटण्याच्या उद्देशाने आज आम्ही पूर्णपणे आमचा गाव बंद केलेला आहे आणि हा गाव बंद करताना एकमुखी निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये नियंत्रण कमिटी त्याचप्रमाणे आमचे गावातील प्रतिष्ठित नागरिक सगळ्यांचा विचार घेऊन पदाधिकारी मी स्वतः पंचायत समिती सदस्य श्रीकृष्णरूप बाबू सावंत त्याचप्रमाणे आमच्या माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सौ रेश्मा सावंत त्याचप्रमाणे सर्वांची नावं इथे घेत नाही सर्वजण एकत्र एका दिलाने एकत्र येऊन आम्ही आज आमचा गाव बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरपंच महोदयाने याच्यासाठी बरीच खटपट केलेली आहे. बरेचसे श्रेय त्यांना जात आहे आणि आम्ही सर्व श्रेय त्यांना देत आहोत. सरपंचांना आम्ही जरी काय करीत असलो तरी आम्ही एकमेकाशिवाय सगळे अधुरे आहोत आणि आमच्या लक्षात आत आलेलं आहे की आमच्या गावचा विकास हा आम्ही एकत्र आल्यावरच होऊ शकतो. एकमेकाने रिस्पेक्ट हा प्रत्येकाला दिला पाहिजे. आज इथे विषय एवढा आहे की माझा गाव आणि माझ्या गावातील शून्य नागरिक ग्रामस्थ जर जगले पाहिजे आपले बंधू किंवा आपल्या भगिनी आई वडील सर्व जर जगले पाहिजे तर आज आम्हाला हा कठोर निर्णय घ्यावा लागलेला आहे आणि तो निर्णय आम्ही
गावाच्या हितासाठी घेतलेला आहे आणि माझ्या गावाचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो की याला सर्वांनी रिस्पॉन्स दिलेला आहे. माझ्या गावाच्या हितासाठी सन्माननीय सरपंच, सर्व सदस्य, त्याचप्रमाणे माझी नियंत्रण सुरक्षा दल कमिटी, ग्राम सुरक्षा दल कमिटी एवढी झट्टी आहे. कारण ग्राम सुरक्षा दल कमिटी यातील सर्व शेतकरी आहेत, आम्ही पण शेतकरी आहोत. आज शेतीचा हंगाम आहे तरी सुद्धा सकाळी 6 वाजल्यापासून ते आपल्या ड्युटीवर आहेत. आमच्याकडे 6 ठिकाणी गेट घालण्यात आलेला आहे. कासारवाडी घोटेश्वर मंदिर, त्याचप्रमाणे खालच्याही खालच्याही, त्यानंतर ब्राह्मण मंदिर, त्यानंतर मोरडोंगरी, त्यानंतर गुलाबी टिका, माझगाव नाला, या ठिकाणी सर्व ठिकाणी बांबू लावून बंद करण्यात आलेला आहे. आज जे आम्ही जे आव्हान केलेलं आहे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि पंचायत समिती सदस्य यांनी जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाशी आम्ही सर्व गाववाले आम्ही निगडीत राहून सर्वांना सांगणार येते की तुम्ही कोणी बाहेर पडू नका. बाहेर पडल्यास तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगायचं आहे आणि तो प्रॉब्लेम आम्ही तुमचा सॉल्व करू. जर उद्यमनगरमध्ये कोण जाणारे असतील कामगार तर त्यांच्यानी कोणी जायचं नाही ते जायच असतील आणि जर त्यांच्याने घेतले त्याला कामगारांना आणि जर काय झालं तर त्यांच्यानी जबाबदारी त्यांच्यानी घ्यायची आहे, त्यांच्या मालकांनी घ्यायची आहे, आम्ही कोण जबाबदारी घेणार नाही आहोत. या मीटिंगमध्ये उपस्थित असलेले सन्माननीय आमचे मित्र पंचायत समिती सदस्य बाबू सावंत, पोलीस पाटील विनोद जाधव, आमचे मित्र ग्रामपंचायत सदस्य बाळू वेंद्रे यांना जास्त धन्यवाद देतो. कारण त्यांच्यानी जो काही नियोजनाचा कार्यक्रम केला त्या पोलीस पाटलांचे मी खरोखर आभार मानतो. तसेच आमच्या या सरपंचांचे, आमचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आणि आमच्या रेश्माताई यांचं पण मी आभार मानतो. आणि सर्वांना एक विनंती करतो की जेणेकरून कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये. सकाळी 7 ते 8 ह्या वेळेत दुधाचं नियोजन झालेलं आहे, तसेच रात्री 7 ते 8 ह्या वेळेत दुधाचं नियोजन झालेलं आहे. आणि तदनंतर फक्त शासकीय आणि निमशासकीय हे फक्त आपण ऐकत टाकून आपण गावाच्या बाहेर जाऊ शकतो. आतापर्यंत आता वाजले 3 वाजेपर्यंत आता चांगला रिस्पॉन्स ग्रामस्थांकडून मिळतो. त्यासाठी मी जास्तीत जास्त ग्रामस्थांचे मी पहिले आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. अशीच ग्रामपंचायतीने जी अधिसूचना जाहीर केली त्याचं प्रत्येकाने आपापलं पालन करावं, त्यासाठी मी सरपंचांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. उपस्थित माझे सरपंच दिनेश सावंत, पंचायत समिती सदस्य बाबू सावंत, तसेच माजी सरपंच आबा सावंत, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष वेजरे, खरोखरच अभिमानास्पद गोष्ट अशी वाटते की माझगाव गावात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याच्यानंतर जी सरपंचांनी आपल्या नियोजनबद्धतेची जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये ग्राम सुरक्षा दल, कंटामुक्त कमिटी, गावातील सगळे ज्येष्ठ नागरिक, वकील, CA सर्व उपस्थित होते. आणि त्या बैठकीत असा एकमुखी ठराव झाला की आपण काही जरी झालं तरी आपण ही 8 दिवस पूर्णपणे बंद ठेवायचं. त्याच्यात दुधाचा जर विषय बघितला तर त्यांना वेळ देण्यात आली, संध्याकाळी वेळ देण्यात आली. आणि पेपराचा जो विषय आहे ते घरातील प्रौढ माणसं असल्यामुळे पेपर त्यांना जरा आम्ही मुंबई दिले. पण महत्त्वाचा विषय की गावातल्यानी गावातच जर काहीतरी आपलं काम असेल तर त्यांनी ते करावं, जेणेकरून सावंतवाडीत जाऊन परत माझगाव आल्याच्यानंतर त्या कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टीने सगळ्यांनी सहकार्य करा असं आम्ही सांगितलं. आणि त्याप्रमाणे मी खरोखरच कौतुक करेन की आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांचं, दुकानवाल्यांचं आणि आमच्या सगळ्या ग्रामस्थांचं की त्यांनी जे काही सहकार्य केले त्या सहकार्यामुळेच आज आम्ही हे काटेकोरपणे करू शकलो. आता जवळजवळ 3:30 वाजले 3:30 पर्यंत सकाळी आम्हाला असं बरं वाटलं की कोणाची दुकानं सगळी बंद होती, सगळं वातावरण चांगलं होतं, सगळ्या लोकांनी सहकार्य केलं. फक्त जे गावातली माणसं डॉक्टरकडे जात होते, मेडिकलमध्ये जात होते त्यांना आम्ही सोडलेलं होतं आणि जे शासकीय सेवेत जे जातात त्यांना आम्ही सवलत दिलेली होती, त्यांना कुठच्याही प्रकारची काही हरकत नाही. जेव्हा मी आमचे ग्रामविकास अधिकारी आहेत ते सक्षम आहेत. आज 2 वर्ष झाली कोरोनाला पण ग्रामविकास अधिकारी श्री गोसावी साहेब हे रविवार जरी असली, सुट्टीचा जरी दिवस असली तरी आज गावासाठी त्यांनी खरोखर की नाही चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे.
त्यांचंसुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो, पुऱ्या गावाचा आभार व्यक्त करतो, ग्रामसुरक्षा दल अध्यक्ष असतील, सभासद असतील, त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.